नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त परिवार या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर जरा थोडीशी तब्येत खराब आहे आणि 15 दिवस झाले काय तब्येत नीट होत नाहीये। समर्थ म्हणत होता आता दवाखान्यात, कारण त्याचे पप्पा गावाला गेले, दवाखान्यात घेऊन जायला कोण नाही, तो म्हणत होता। तर काय करतोय, त्यांनी आमचे फोटो आण बर इकडं आपण ह्यांना दाखवू सगळे। तर हे बघा समर्थ लहान असतानाचा फोटो आहे मोबाईलमध्ये, थांबा आणि दाखव सेल्फी काढायला इथं राहिला आलं तेव्हाचा फोटो आहे हा। बघा समर्थ केवढासा बारका होता। तर हा आमचा जुना फोटो आहे 4 वर्षापूर्वींचा। समर्थ बघा किती छोटा होता तेव्हाचा फोटो आहे। तो मोबाईल बघत होता, त्याला अचानक फोटो दिसला। तर आजचं रुटीन पूर्ण शेअर केलेलं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि स्वामी भक्त परिवार या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि प्लीज प्लीज खरंच तुमचा असाच सपोर्ट राहू द्या, खूप छान सपोर्ट करताय तुम्ही मला। आता आपले आज संध्याकाळपर्यंत 4000 सबस्क्रायबर पूर्ण होतील आणि असाच मला शेवटपर्यंत तुमचा सपोर्ट राहू द्या। खूप छान तुम्ही सर्वांनी मला सपोर्ट केला आणि माझे मनापासून एवढे व्हिडिओ बघता, त्याच्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप मनापासून आभार। आणि असाच कायमस्वरूपी मला सपोर्ट राहू द्या, तुमच्या सपोर्टशिवाय हे शक्य नाही। तुम्ही खूप खरंच सर्वांनी सपोर्ट केला म्हणून आज आपले 4000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत। तर खरंच तुमचे खरंच पुन्हा एकदा मनापासून खूप 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 आभार की तुम्ही एवढा मला सपोर्ट केला आणि आज आपला चॅनल 4000, आपली यूट्यूब फॅमिली 4000 झालेली आहे। संध्याकाळपर्यंत होऊन जाईल, थोडेसे राहिलेत, 10-15 सबस्क्रायबर राहिलेत फक्त। तर आज आपले 4000 सबस्क्रायबर संध्याकाळी कंप्लीट होणार आहेत। खरंच तुमचे किती आभार मानावे आणि कसे मानावे हे पण कळत नाही, मला शब्दात पण सांगू शकत नाही। मला खूप आनंद झालेला आहे की आपले 4000 सबस्क्रायबर पूर्ण झाले। कधी स्वप्नातही विचार केला नव्हता मी 4000 आपले सबस्क्रायबर कंप्लीट होतील म्हणून। पण मला 100 सबस्क्रायबर सुद्धा मला म्हणजे असं वाटायचं 100 व्हायला एवढा दिवस लागलाय, आपले 1000 सबस्क्रायबर कधी होतील कंप्लीट। तर माझे खरंच 1000 सबस्क्रायबर माझे 2.5 महिन्यात कंप्लीट झाले आणि आज आपले 4 महिने झालेले आहे चॅनलला। तर 4 महिन्यात आपल्या चॅनलचे आपल्या एवढे सबस्क्रायबर 4000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले, विश्वास बसत नाही आहे। पण खूप म्हणजे मनापासून सर्वांनी खूप सपोर्ट केला आणि म्हणूनच तर आज आपले 4000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले। तर पुन्हा एकदा खरंच तुमचे मनापासून आभार। आणि सेलिब्रेशन काय आत्ता नाही, सेलिब्रेशन मी परत कधीतरी करेन, तर त्याचा व्हिडिओ पण तुमच्याशी शेअर करेन मी। चला तर भेटूया आपण एका पुढच्या नवीन ब्लॉगसोबत, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। शुभ सकाळ सर्वांना, सर्व ताई दादांचं व माझ्या सर्व प्रिय मैत्रिणींचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। नित्य देवपूजा झालेली आहे माझी, सर्व रांगोळी बघा किती छान दिसते, ही छाप आहे हा छोटासा, तर तो छाप उठवलेला आहे आणि नित्य देवपूजा झालेली आहे। आज काय फुलं नाही आहेत देवपूजेला, फुलं असली की देवपूजा करायला छान वाटतं, पण आज काय फुलं मिळाली नाही आहेत। मिळाली नाहीत म्हणजे आणायलाच कोण गेलेलं नाही, ते पप्पा असले म्हणजे आणून देतात, समर्थ काय गेलं नाही। तर माझी देवपूजा झालेली आहे, फोटो राहिले होते वरचे पुसायचे, फोटोंची पूजा वगैरे करायची राहिली, तुळजाभवानीचा आणि आई येडेश्वरीचा फोटो आहे, कुलदैवत आमचं, आणि पलीकडे आमच्या गुरूंचा फोटो आहे। समर्थला पण अशा आईला सुट्टी आहे आणि त्याच्या पप्पा पण गावाला गेले आहेत, म्हणलं चला आता किचनची जरा थोडीशी साफसफाई करावी,
जरी आजारी असलं तरी हात काय बसत नाहीत, साफसफाई हे सारखं काय ना काय क्लिनिंग चालूच असतं माझं। घरच किचन स्वच्छ असेल तरच किचनमध्ये यायला छान वाटतं। तर पूजा झालेली आहे माझी आता सर्व, आता थोडीशी क्लिनिंग करणार आहे। किचन ट्रायला खूप डाग उठले आहेत बाहेरच्या साईडनं, ते जरा थोडंसं पुसून घेणार आहे। तर पूजा झाली की म्हणजे सकाळ सकाळ तेच करून घ्यावं, म्हणजे नंतर बाकीची कामं करता येतात व्यवस्थित। सकाळ सकाळच काम करणार आहे, तेही गावाला गेले, डबा वगैरे काही नाही आहे, समजलं पण आहे सुट्टी, त्याचं झालं आहे नाश्ता वगैरे। काय चाललंय समर्थ? चल की दवाखाने बर वाटत बाळा मला आता। समर्थ आवरून बसलाय आणि मला म्हणतोय दवाखान्यात चल। म्हणलं आता बरं वाटतंय जरा थोडस, उद्या बघू। दररोज चाललंय, आज चल म्हणलं की मी म्हणते उद्या। पप्पा नाही, पप्पा गेले तर गावाला। आता वाजले 10:15। करा अभ्यास। ट्रॉल्यावर सारखं डाग उठतात, आपण सारखं भांडी घेतो ना त्याच्यामुळं मग त्याच्यावर डाग उठतात, त्याच्यामुळं म्हणलं जरा स्वच्छ करून घ्याव्या। तरी चाललेलंच असतं, 8-15 दिवसाला करूनच घेते मी साफसफाई, पण ह्यावेळेस जरा जास्त लेट झाले होते त्याच्यामुळं खूपच घाण झाले होते, सगळे डाग उठलेत।
सारखं हाताची बोटं वगैरे लागलेली, ते सगळं उठतं. आणि हे व्हाईट असल्यामुळं तर व्हाईटवर तर लगेच जास्त दिसून येतं. म्हटलं चला स्वच्छ असं साफसफाई करून घेते आज किचनची. असा मेनू बघा, मस्त अशी रसरशी छान अशी वांग केले भरून, चपाती, वांग्याची भाजी, चपात्या करायला चालू आहेत.